जिसको ना दे मौला उसको दे आसिफुद्दौला। अशी ख्याती असलेला 17व्या शतकातील लखनौचा नवाब आसिफुद्दौला संपूर्ण जगाला देऊन गेलाय एक अनमोल उपहार, बिर्याणी। कधी काळी खास मजुरांसाठी बनवल्या जाणाऱ्या या पदार्थाची चव लखनौच्या या नवाबाला इतकी आवडली की त्याने या आम पदार्थाला खास बनवून आपल्या शाही भोजनात सामील केलं आणि अशा प्रकारे जन्म झाला बिर्याणीचा। काळानुसार अवधचा नवाब वाजिद अली शाह, हैदराबादचे निजाम आणि दिल्लीच्या मुघल सम्राटांनी तरे तरेने बिर्याणी बनवून या शाही व्यंजनाचा प्रचार आणि प्रसार केला। निरनिराळ्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या बिर्याणीचे दोन मुख्य प्रकार आहेत, कच्ची बिर्याणी व पक्की बिर्याणी। कच्ची बिर्याणी अर्थात भात आणि गोश्त म्हणजे मटण एकत्र शिजवणे, तर पक्की बिर्याणी म्हणजे वेगवेगळ्या शिजवलेल्या भाताला व मटणाला एकत्र दम देणे। चला तर मग आज बनवूया कच्ची बिर्याणी। या बिर्याणीत आपण चिकन वापरणार आहोत। ही बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन, अर्धा किलो बासमती तांदूळ, दोन मोठे कांदे, पाच चमचे आले लसणाची पेस्ट, दोन चमचे दही, दोन चमचे धणे, दोन चमचे जिरे, दोन चमचे शहाजिरे, अर्ध जायफळ, चार लवंगा, चार ते पाच काळी मिरी, दालचिनीचा एक लहान तुकडा, एक मोठी वेलची, चार हिरवी वेलची, दोन तेजपत्ता, एक लिंबू, एक चमचा हळद, एक गाजर, आठ ते दहा काजू, केसर, केवडा जल, चवीपुरता मीठ आणि एक कप तूप। सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या चिकन पीसेसला दही, हळद, मीठ आणि लिंबाच्या रसाच्या मॅरिनेशन मध्ये साधारणतः 5 मिनिटं ठेवा। आता तयार करूया बिर्याणी मसाला। आपण घेतलेला सर्व खडा गरम मसाला एकत्र करून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या। हा सुका बिर्याणी मसाला आता मॅरिनेट केलेल्या चिकनला लावा। मग यात आले लसणाची पेस्ट घाला। या मसाल्यात चिकन छान एकजीव करा। व मसाल्याच्या मॅरिनेशन मध्ये साधारणतः 10 मिनिटं हे चिकन असंच ठेवा। यानंतर तांदूळ धुवून 5 मिनिटं भिजवत ठेवा। 5 मिनिटांनंतर मीठ आणि तूप घालून हे तांदूळ अर्धे कच्चे शिजवून घ्या। यासाठी कुकर न वापरता राईस कुकर किंवा स्टीमरचा वापर करा। आता उभा चिरलेला कांदा कडकडीत तापलेल्या तेलात डीप फ्राय करून घ्या। छान सोनेरी रंगावर कांदा तळून घ्या। यानंतर चिरलेलं गाजरही असंच डीप फ्राय करून घ्या। यानंतर एका जड बुडाच्या पातेल्यात तूप तापवायला घ्या। लक्षात ठेवा की बिर्याणी नेहमी जड बुडाच्या पातेल्यातच करावी, म्हणजे दमावर ठेवल्यावर बिर्याणी खाली लागणार नाही। तूप तापल्यावर यात काजू आणि तेजपत्ता घाला। छान सोनेरी रंगावर तळून घ्या।
आता यात मॅरिनेट केलेलं चिकन घाला। तुपावर छान परता। 5 मिनिटांपर्यंत हे चिकन असंच परतत राहा। दरम्यान भाताकडे लक्ष द्या। अर्धा कच्चा शिजलेला भात छान सुटा मोकळा करून घ्या। इकडे चिकनला तेल सुटलं की मग बिर्याणी लावायला सुरू करा। सुटा केलेला मोकळ्या भाताची परत चिकनवर ठेवा। भाताला चिकनवर छान पसरवा। मग यावर तळलेला कांदा आणि गाजराची परत पसरवा। यानंतर पुन्हा भाताचा दुसरा थर लावा। भाताला चिकनवर छान पसरवा। त्यावर पुन्हा कांदा व गाजराची परत पसरवा। अखेरीस भाताची शेवटची परत लावा आणि त्यावर केसर व केवडा जल घाला। आता पातेल्याचा कडा पिठाने सील बंद करून घ्या व त्यावर झाकण घट्ट दाबून बसवा, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। पूर्वी या पद्धतीला पर्दा करणं असं म्हणत। लखनौच्या जगप्रसिद्ध दमपोक्त पद्धतीत अजूनही अशाच तऱ्हेने पर्दा करून बिर्याणीला तासनतास दमावर ठेवलं जातं। 5 मिनिटातच बिर्याणीचा सुवास दरवळायला लागला की समजा तुमची बिर्याणी तयार झाली। परफेक्ट बिर्याणीसाठी भात योग्य शिजायला हवा। त्यासाठी भातात पाणी योग्य प्रमाणात घाला। साधारणतः भाताचे व पाण्याचे प्रमाण सम ठेवा। उदाहरणार्थ 1 कप तांदूळ 1 कप पाण्यात शिजवा, म्हणजे भात अर्धा कच्चा शिजतो आणि चिकन व मसाल्यांसोबत बिर्याणी दमाने भात पूर्ण शिजतो। आणि बिर्याणीसाठी शक्यतो जुना बासमती तांदूळच वापरा। या बिर्याणीत आम्ही कुठल्याही प्रकारचे फूड कलर्स किंवा काही खास मसाले वापरलेले नाहीत। यामागचा उद्देश इतकाच की चिकन मसाला आणि भाताची रॉ टेस्ट आपल्याला या बिर्याणीत चाखायला मिळते। याशिवाय आपण या बिर्याणीत तिखटही घातलेलं नाही, त्यामुळे या बिर्याणीत तुम्हाला फक्त गरम मसाल्याचाच अरोमा जाणवेल। तर मग नक्की करून पहा ही अरोमॅटिक अशी चिकन बिर्याणी।